धुळे ते चाळीसगाव ही रेल्वे कोरोना महामारी सुरू झाल्यापासून बंद करण्यात आली आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून सर्व एसटी बसेस, लक्झरी कालीपिढी वाहने सुरू करण्यात आली आहेत. अनेक रेल्वे देखील सुरू झाल्या आहेत, तरीही पॅसेंजर रेल्वे देखील चालू करावी. रेल्वे बंदमुळे विद्यार्थी, गाव खेड्यातील प्रवासी तसंच व्यापारी यांच्यासह अनेकांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर रेल्वे सुरू करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन ताकटे, शहर अध्यक्ष विक्रमसिंग काळे, रमेश मराठे, बाजीराव खेरणार, अमोल साळुंखे, पवन शिंदे, संजय नेटकर, आशिष देशमुख, साहेबराव पाटील, उमेश पवार, विनोद पाटील, सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज आम्ही धुळे रेल्वे स्टेशनला धुळे रेल्वेचे अधिकारी संतोषजी जाधव साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की धुळे जिल्ह्यातली जी धुळे ते चाळीसगाव रेल्वे आहे ती कोरोनापासून बंद आहे. आता बराचसा प्रभाव कमी झालेला आहे. एसटी चालू झाली आहे, बसेस चालू झालेल्या आहे, ट्रॅव्हल चालू झालेले आहे, कालीपिली चालू झालेले आहे, परंतु धुळे रेल्वे अजून चालू झालेली नाही. त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. धुळे रेल्वे, धुळे ते चाळीसगाव हे रेल्वेचे भाडे फक्त 15 रुपये आहे, एसटीचे 50 ते 60 रुपये प्रत्येकाला पडतात, म्हणून सर्वांना सोय गैरसोय होत आहे. आणि धुळे ते चाळीसगावमध्ये जितकेही खेडे आहेत त्या खेड्यावरती सर्व लोकांचे दळणवळण केंद्र सध्या बंद झाले आहे. अजून विद्यार्थ्यांचे हाल होत आहे, आता शाळा सुरू झाली आहे, विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी गैरसोय होत आहे. तरी आम्ही जाधव साहेबांना निवेदन दिले आहे, जाधव साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की भुसावळला जे त्यांचे उच्च अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत तुमचं आम्ही निवेदन पाठवू आणि लवकरात लवकर ही जी धुळे आणि चाळीसगाव रेल्वे आहे ती लवकरात लवकर चालू करण्याचे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे. त्यामुळे आम्ही धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाधव साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद.